మగ్వారి పల్లకి వేడుకలోని కురుల్ ఇక్కడి రెండవ గోల్ రింగణ ఎంతో ఉత్సాహంలో సంపన్నమైంది. माघवारी पालखी सोहळा 2020 माघ शुद्ध षष्ठीला सुरुवात तिरेमार्गे झाली. पंढरपूरला पायी चालत जाणाऱ्या दिंडीचे अखिल भारतीय वारकरी मंडळ तसेच प्रदेशाध्यक्ष सुधाकर महाराज इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली एकत्रीकरण करून मोहोळ तालुक्यातील पाटकरनगर कुरुल येथे दरवर्षी भव्य गोल रिंगण केलं जातं. कुरुल ग्रामस्थांच्या वतीने या पालखीचं जंगी स्वागत करण्यात आलं. दिंडीतील सर्व भाविकांना अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती. तदनंतर रिंगणाचे अश्व मुख्य स्थळावर आणण्यात आले. कुरुल भजनी मंडळाच्या वतीने रविवारी माघवारी पालखी सोहळ्यातील कुरुल येथील दुसरे गोल रिंगण उत्साहात पार पडले. यावेळी पालखी आणि अश्वाचे पूजन करण्यात आले. दिंडी प्रमुख आणि विणेकरी महाराजांचा संयोजकांकडून सत्कार करण्यात आला. प्रथम ध्वजधारी भाविकांचे उत्साहात रिंगण पूर्ण झाले. मृदुंग टाळकरी भाविकांचे रिंगणही पूर्ण झाल्यानंतर तुळसधारी महिलांचे रिंगण पूर्ण झाले. तपवृद्ध असणाऱ्या विणेकरांना रिंगण पूर्ण झाल्यानंतर अश्वाच्या रिंगणाला सुरुवात झाली. ज्ञानोबा तुकाराम या नामाच्या गजरात रिंगण पूर्ण झाले आणि पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. महिलांचा प्रतिसाद होता. कुरुल परिसरातील भाविकांची प्रचंड गर्दी होती. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय वारकरी मंडळ सोलापूर आणि माणिक पाटील शत्रुघ्न जाधव महादेव माळी इत्यादी कुरुल ग्रामस्थ भजनी मंडळ यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रदेशाध्यक्ष हरिभक्त पारायण सुधाकर महाराज इंगळे यांनी केलं.